आपण जेव्हा खूप मोठ्या मोठ्या हे बघतो ना, म्हणजे लेट से आपण मीडियावर खूप मोठे मोठे सक्सेस बघतो, एलॉन मस्क झालं, स्टीव जॉब्स झालं, तर आपण बरेच वेळा इन्स्पायर होतो आपण. पण तिथे आपल्याला हेही समजून घ्यायला पाहिजे की त्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला छोटे 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 माइलस्टोन अचीव्ह करायचे आहेत. तर ते माइलस्टोन अचीव्ह करता करता बरेचसे लोक त्याच्यात फेल पण होतात. तर ते होऊ नये, त्याच्यामुळे तुम्हाला इनिशियल लेवलला, जी ही इनिशियल स्टेज आहे, ही स्टेज जास्तीत जास्त ही लर्निंगवरच तुम्हाला हे करायला पाहिजे. म्हणजे युअर अप्रोच शुड बी मोर ऑन आय अंडरस्टँड दिस एंटायर थिंग, कारण की शेवटी धंदा आहे तो. शेवटी तो तुम्हाला करता नाही आला, नो मॅटर हाऊ मच ग्रेट युअर आयडिया माइट साऊंड, नो मॅटर हाऊ मच एक्साइटेड यू आर, बट तो व्यवसाय आहे. तर तो व्यवसाय करण्यासाठी तो व्यवसाय शिकणं हे गरजेचं आहे, की व्यवसाय काय असतो, व्यवसायामध्ये काय गोष्टी असतात काय नसतात, आपल्या माइंडसेटमध्ये कुठल्या गोष्टींची कमी आहे आज, त्या गोष्टी कशा आणणार आपण. माइंडसेट इन द सेन्स, आय होप यू अंडरस्टँड माइंडसेट, द वे यू थिंक ऍक्च्युली. तर तुमचं माइंड कसं विचार करतंय आज, ते एका राईट नाऊ इट इज अ नेव्ह, नेव्ह इन द सेन्स खूप क्रूड आहे ते, पण त्याला एका बिझनेसमॅन सारखं विचार करण्यासाठी तुम्हाला त्या बिझनेसच्या एन्व्हायरमेंट मध्ये यायला लागेल. सो माझ्या केसमध्ये मराठी फॅमिलीतनं आहे, बट तरी मी आज ऑन्टरप्रिन्युअर सारखा याच्यासाठी विचार करू शकतो, कारण की माझी कम्युनिटी तशी आहे, मी त्या लोकांसोबत राहतो. हा तर तोच विषय झाला की बाबा मुलगा चांगला आहे पण चुकीच्या संगतीमध्ये लागला, जर का दारुड्यांच्या संगतात लागला तर तो दारू प्यायला लागेल, तसंच तो जर ऑन्टरप्रिन्युअरच्या संगतमध्ये लागेल तर त्याला ऑन्टरप्रिन्युअरशिप काय आधी समजेल. अदरवाईज मग ते अशी एक्साइटेड होणं खूप कॉमन आहे. म्हणजे मी कमीत कमी असे हजारो इंजिनिअरिंग स्टुडंट बघितले ज्यांना एक्साइटमेंट होऊन जाते, कारण की ते मोटिवेशनल टॉक ऐकतात. अँगल्स आहेत, वेगवेगळे अँगल्स, ते अँगल्स समजायला लागणार आहे आपल्याला. एक अँगल आहे माइंडसेट, माइंड मध्ये आपण जसं बघितलं की रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणा किंवा वॉरियरशिप म्हणा, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, त्याच्यानंतर रिस्कला कुठे आपण कमी करू शकतो किंवा कुठे रिस्क घेणं गरजेचं आहे, कुठे रिस्क अवॉइड करणं गरजेचं आहे, ऑल दिस स्टफ. देन कम्स द स्किल्स पार्ट. माइंडसेट तर एकच पार्ट आहे, देन कम्स द स्किल्स. मग कुठले स्किल्स लागतात टू बी अ सक्सेसफुल ऑन्टरप्रिन्युअर? तुमच्यामध्ये सेलिंगचा स्किल पाहिजे. यू शुड बी एबल टू कन्व्हिन्स द अदर पर्सन, नॉट ओनली फॉर सेलिंग. हा इट इज लाईक की तुम्ही इन्व्हेस्टरलाही उद्या अप्रोच झाले तर इन्व्हेस्टरला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल ना अबाउट युअर प्रॉडक्ट, अबाउट युअर आयडिया. तुम्ही गव्हर्नमेंटला किंवा बँक्सलाही जेव्हा अप्रोच कराल तर यू नीड टू हॅव दोज दॅट कन्व्हिक्शन विद इन युअर सेल्फ. मग हा एक स्किल आहे, दिस इज एक शैली आहे ही. मग सेलिंग झाला, मग अकाउंट सिस्टीम झाली, पीपल मॅनेजमेंट, सच अ बिग चॅलेंज. आता रिसेंटली मी एका कंपनीला यु नो माझे खूप जुने कनेक्ट आहे क्लासबोट नावानी, मी जस्ट याच्यामध्ये टाकतो. त्यांची कंपनी 5 वर्षापासून खूप चांगली वर्क करत होती, फंडेड स्टार्टअप आहे, पण रिसेंटली त्यांचा प्रॉब्लेम हा झाला, मी चॅटबॉक्समध्ये टाकलाय बघा, की त्यांची एकदम जी एकदम कोर टीम आहे, कोर टीम इन द सेन्स की अगदी त्यांचे जे सगळ्यात खास लोक होते, त्यांनी त्यांचं दुसरं स्टार्टअप स्टार्ट केलं आणि 5 वर्षामध्ये त्यांनी त्यांना खूप ग्रूम केलं, खूप गाईड केलं, त्यांना खूप काही शिकवलं. आणि आता कोविड-19 मध्ये दोन्ही फाउंडर्सला करोना झाला होता, दोघे फाउंडर्स घरी होते आणि ते वर्क फ्रॉम होम मॅनेज करत होते. जसेच ते 14 दिवसाच्या क्वारंटाईन नंतर वापस आले तर त्यांची पूर्णच्या पूर्ण जी मेन टीम होती त्यांनी सगळा डेटा सगळं कॉपी करून त्यांनी रातोरात नवीन स्टार्टअप चालू केलं. आता हे माझ्या वयाचे आहेत, विचार करा, 40 वर्षाचे आहेत हे दोघे फाउंडर. 40 नाही, ऍक्च्युली ते माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठे, आय थिंक 42 रेंजमध्ये, तरी ते पूर्ण हलून गेले होते, म्हणजे दे वर कम्प्लिटली स्टक. तर त्या केसमध्ये मग त्यांना मी थोडंसं गाईड केलं, सपोर्ट केलं. सो व्हाय आय एम शेअरिंग दिस एक्झाम्पल्स विथ यू, सो दॅट यू अंडरस्टँड की बाबा हे असं पण, अशा पण खूप साऱ्या चॅलेंजेस येतात, खूप सारे इश्यूज येतात. तर तेव्हा तुम्हाला मग सपोर्टची गरज असते, तेव्हा तुम्हाला हँड होल्डिंगची गरज असते. सो